अखिल भारतीय महात्मा पुणे सत्ता परिषदेचा ओबीसी संघटनेचा अरे कोण म्हणतो देणार नाही कोण म्हणतो देणार नाही घटनेशिवाय राहणार नाही अखिल भारतीय महात्मा पुणे सत्ता परिषदेचा पूर्तता व्हावी न्यायालयाने त्या ठिकाणी रद्दबदल केलेला आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी माननीय आमदार भुजबळ साहेबांच्या आदेशाने विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्या आदेशाने हे आरक्षण थांबलं पाहिजे आमचं आरक्षण परत मिळालं पाहिजे यासाठी संबंध महाराष्ट्रभर रस्ता रोको आंदोलन होत आहे. मित्रांनो सातत्याने ओबीसी वर्गाला छळलं जातं त्यांच्यामध्ये घुसल्या जात त्यांचं आरक्षण काढण्याचा का म्हणून का हा ओबीसी वर्ग आपण शांत आहोत पण मित्रांनो आता शांत राहून चालणार नाही. आज राजकीय आरक्षण केलं दैतान्याची पंचायत समितीची जी जागा निवडून आलेली होती ती सुद्धा या आरक्षणाच्या काढल्यामुळेच गेलेली आहे. या जिल्ह्यामध्ये 15 जागा जिल्हा परिषदच्या कमी झाल्या पंचायत समितीच्या 30 जागा कमी झाल्या आणि ग्रामपंचायतीचा विचार केला तर धुळे जिल्ह्यामध्ये 1600 जागा कमी झाल्या. एकंदरीत विचार केला तर या महाराष्ट्रामध्ये 56,000 त्या छोट्या छोट्या जातीतून लोक नेतृत्व करत होते. आज गंजाळ समाजाचा या गावाचा सरपंच कशासाठी आहे तर या ठिकाणी ओबीसीला आरक्षण होतं म्हणून. पण येणाऱ्या काळामध्ये हे ओबीसीचे जे काही आरक्षण आहे हे काढलं जाणार आहे आणि म्हणून तुम्हाला आपल्याला आता रस्त्यावर उतरावं लागणार आहे आणि आपली समस्या आज राजकीय आरक्षण गेलं उद्या आपल्या मुलाबाळांचं ओबीसीचं शैक्षणिक आरक्षण जाईल मुलांना नोकरीतून कमी केलं जाईल त्यांना येणाऱ्या काळामध्ये नोकऱ्या मिळणार नाही आणि म्हणून तुम्ही आपण आता हा संघर्ष केला पाहिजे. आपली रास्त मागणी आहे केंद्र सरकारकडे 2011 इम्पेरिकल डाटा आहे तो डाटा जर कधी या ठिकाणी परत सुप्रीम कोर्टामध्ये सादर करण्यात आला तर निश्चितपणानं आपलं आरक्षण हे आपल्याला परत मिळेल. नाहीतर दुसरी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र आयोग जसा मागासवर्गीय आयोग आहे तो मागासवर्गीय आयोग लवकर झालेला स्थापन तर झालेला आहे पण त्याच्या माध्यमातून लवकरात लवकर डाटा गोळा करून आमचं आरक्षण आम्हाला परत मिळायला पाहिजे.